गुड मॉर्निंग एवरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं मॉर्निंग रुटीन. आणि आजचा जो व्लॉग आहे तो थोडा वेगळा असणार आहे, कारण मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्लॉगमध्ये मी पूर्ण व्लॉगमध्ये व्हॉइस ओव्हर दिलेला आहे आणि सगळ्या गोष्टी फक्त शूट केलेल्या आहेत. तर मला असं वाटलं की असं या पद्धतीनं जेव्हा व्लॉग शूट करतो त्यावेळी मी जास्त गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आणि मला हे जास्त कम्फर्टेबल वाटलं. व्हॉइस ओव्हरसाठी माझा थोडासा जास्त वेळ जातो आहे, बट ठीक आहे. तर यामध्ये मी इकडे ब्रश करते आता सकाळी उठल्यानंतर. मी जस्ट उठली आहे आणि माझा कॅमेराचा अँगल सो सगळ्यात पहिल्यांदा उठल्यानंतर मी दुसरं काही करत नाही. ब्रशिंग झाल्यानंतर मी अकिराच्या ज्या बॉटल्स आहेत त्या पहिल्यांदा स्टरलाइज करून घेते. कारण होतं कसं, रात्रभरात जवळजवळ सगळ्या बॉटल्स संपलेल्या असतात. एखादी बॉटल शिल्लक असते, इकडे ब्लू शिल्लक आहे, पण तरी पण ते खूप महत्त्वाचं काम असतं. त्यामुळे मी सगळ्यात आधी बॉटल स्टरलाइज करायचंच काम करून घेते, बाकीच्या गोष्टी नंतर. त्या खास बॉटल स्टरलाइज करण्यासाठी मी इकडे प्युरीफायरचंच पाणी वापरते आहे आणि त्यानंतर तिच्या बॉटल्स ज्या आहेत त्या मी स्टरलाइज करून घेते. कारण होतं कसं, सकाळी बॉटल स्टरलायझेशनला ठेवल्यानंतर नेक्स्ट काम माझं ही अकिराचंच असतं, म्हणजे दूध असतं ते तापवून घेते मी पहिल्यांदा. आणि तिचंच फक्त नाही, आमच्यासोबत आमचं पण दूध आलेलं असतं त्यासोबत, ते पण तापवून घेते. कालच्या ब्लॉगमध्ये जसं मी बोलले की मी दूध तापवताना पहिल्यांदा भांड्यामध्ये त्या थोडंसं पाणी टाकते आणि मग ते थोडंसं काय बोलतात गरम करून मग त्यामध्ये दूध गरम करते. तसंच मी आता इथं करते आहे. आणि आत्ता मी दुधाच्या ज्या बॅग्स आहेत त्या धुवून घेते आहे, कारण दूधवाला बॅग्स बाहेर टाकून जातो. तशी मी रोज पिशवी ठेवते, बट आज मी काल रात्री मी विसरले होते आणि तो सकाळी लवकर येतो सो माझ्या हातामध्ये येत नाहीत जोपर्यंत मी उठत नाही तोपर्यंत. तर आज त्यांनी पिशवी नव्हती त्यामुळे दारातच टाकून गेला होता. सो मी दुधाच्या ज्या बॅग्स आहेत त्या आणि या सगळ्या गोष्टींनंतर मी आता माझं फेवरेट काम करते आहे, ते म्हणजे मी माझ्या स्वतःसाठी चहा ठेवते आहे. आणि कारण अकिराचं सगळं महत्त्वाचं असतं. सो तर सकाळी उठल्यानंतर मी फोन उठल्या चेक नाही करत. मी असं चहा पिताना किंवा थोडंसं मध्ये टाईम मिळाला तेव्हा करते. आणि इथं चेक केला तर मम्मीचे मिस्ड कॉल येऊन गेले होते, कारण मी आज उशिरा उठले. सो मी मम्मीला फोन केला आणि मम्मीशी बोलती आहे मी. आणि काल दुपारची ॲक्च्युली ही भांडी आहेत जी मी लावली नाही, कारण काल संध्याकाळी मी बाहेर गेले होते आणि मला बिलकुल नाही जमलं. सो मी आत्ता ती भांडी लावते आहे. आणि कालचा जो इव्हिनिंग टू नाईटचा व्लॉग शूट करणार होते तो पण मी केला नाही, कारण मला अचानक बाहेर जावं लागलं. आणि भांडी मी लगेच धुतल्या लावत नाही, कारण तर इथे माझा चहा जो आहे तो रेडी आहे. आणि ॲक्च्युली मी नवीन एक ॲपमधून एडिटिंग करते आहे, सो मला म्युझिकचा वगैरे काही समजत नाही आहे. सो ह्या व्लॉगचं एडिटिंगचं थोडंसं तुम्ही समजून घ्या. इथे मी आज उभी राहूनच चहा पिते, कारण माझ्याकडे तितका वेळ नाही आहे, मला फार वेळ झालेला आहे उठायला. आणि त्यासोबत मी कुकर लावते, अंडी दोन लावली मी एकटीच आहे जेवायला. सो दोन अंडी लावली मी आणि आता कुकर लावते. आणि अकिरा उठायच्या आज सगळं आवरायचं आहे मला फटाफट, एकदा ती उठली की मग परत सगळं. तर इथे ऑलमोस्ट माझी पूजा झालेली आहे आणि मी इतका वेळ कॅमेरा असाच चालू ठेवला होता, म्हणजे कॅमेरा जस्ट ट्रायपॉडला लावून ठेवला होता आणि माझ्या लक्षातच नाही की मी ऑन नाही केलं आहे ते. आणि अकिरा उठली म्हणून मी तिला घ्यायला गेले आणि येताना चेक केलं तर कॅमेराचं मी ऑनवालं बटनच चालू केलेलं नव्हतं, म्हणजे कॅमेरा ऑनच नव्हता केला, शूट होत नव्हतं, जस्ट असं होतं. आणि आता जवळजवळ म्हणजे जवळजवळ नाही, माझी पूजा झालेलीच आहे. मी दिवा लावते आहे आणि फुलं वगैरे घालते आहे, तर त्यामुळे पूर्ण पूजा शूट नाही करता आली. आणि पूजा तर मी परत नाही करू शकत शूट करण्यासाठी, सो हे अर्धवटच आहे. आणि आंघोळ झाली माझी. आंघोळीच्या आधी मी वॉशरूम दोन्ही वॉशरूम बेसिन साफ केले, ते तर मी नाही आता शूट केलं, बट केले मी साफ. आणि आता किरा उठलेली आणि ती मध्ये मध्ये बघती आहे कॅमेराकडे आणि मस्त काय काय बोलती आहे वगैरे, ते आता इथं दाखवता येत नाही. आणि आंघोळ पूजा
आणि दूध, स्टरलायझेशन, चहा या सगळ्या गोष्टीनंतर मी स्वयंपाकाला लागते. मी दुसरं काही करत नाही आहे. आणि इथं मी आज अंडी करणार आहे. मगाशी मी अंडी लावलेत दोन कुकरला उकडायला. सो मी इकडे अंड्याचाच मसाला तयार करते आहे. आणि मला वाटते मी आता टोमॅटो कट करून घेते आहे. आणि ज्यावेळी कुठलाही मसाला तयार करते मी, म्हणजे मटणाचा असेल, चिकन असेल, अंडी असेल, काही असेल, त्यावेळेला मी लसूण जो असतो तो सोलत बसत नाही. फक्त त्या पाकळ्या वेगळ्या करते लसणाच्या आणि ते टाकून देते. त्या मिक्सरमध्ये बारीक होऊन जातात आणि काहीच फरक पडत नाही. तर इकडे मी तोच मसाला करते अंड्याचा. आणि मी बऱ्याचदा तुम्हाला ह्या मसाल्याची रेसिपी सांगितलेली आहे. सो परत परत ते मी तुम्हाला सांगत नाही. आणि अकिरा माझ्या इकडे शेजारी बसून खाली खेळते तर तिच्याशी बोलत बोलत. तर इकडे मी कांदा चिरून घेते. फोडणीला कांदा टाकावा लागतो तर मी कांदा चिरून घेते. आणि बस मी कांदा चिरते, दुसरं काही करत नाही आहे मला वाटते. आणि सध्या मी गोप्रोमध्ये शूट करते. हा जो पूर्ण ब्लॉग आहे तो मी पूर्ण गोप्रोमध्ये शूट केलेला आहे. मी फक्त फोनमध्ये एडिटिंग केलं आहे आणि व्हॉइस ओवर देते. आणि अकिरा आली इकडे नंगू पंगू. तिची आत्या ही धनू, धनश्री नाव आहे तिचं. आणि तिने डायपर काढून तसंच आणलं. तर तीन आत्या आहेत, म्हणजे मावस आणि चुलत एकच आहेत त्या, म्हणजे मावशीच्या मुली आणि काकीच्या मुली अशा एकच आहेत. तर त्या तिघीजणी आहेत. आणि व्हॉइस ओवर देताना ना खूप मजा येते. म्हणजे आपण जे केलं आहे ते सगळं आपण परत बघतो आहे आणि त्यावरती बोलतो आहे तर खूप मजा येते. तुम्ही व्लॉग वगैरे बनवत जरी नसाल ना तरी एकदा असं ट्राय करून बघा. सगळं शूट करा आणि नंतर ते बघत बसा आणि आपण स्वतः काय करतो आहे हे रेकॉर्ड करा. खूप सही वाटतं आहे. फक्त आज असं झालं आहे की नवीन ॲपमध्ये करते, कारण माझ्या जुन्या ॲपचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे मला जास्त काही यातलं जमत नाही आहे. बट मी तरीही माझं 100% देण्याचा प्रयत्न. तर इकडे आता 11 वाजलेत आणि मी परत एकदा चहा बनवते आहे धनूसाठी. धनू जस्ट उठली सो तिच्यासाठी चहा बनवते. आणि मी कधीही चहा प्यायला रेडी असते. सो मी माझ्यासोबत पण चहा, माझ्यासाठी पण चहा बनवते. तुमच्यासोबत पण असंच होत असेल तुम्हीही चहा. ओके, तर लंच जो आहे त्यातलं लास्ट काम, लास्ट बट नॉट लिस्ट, तसं चपाती करण्याचं. मी 2 चपाती करते आहे सध्या, कारण अभिषेक तर नाही असंही त्याच्या डाएटमुळं बंद आहे त्याचं चपाती वगैरे खाणं. मला एकच चपाती लागते, माझी चपाती मोठी असते. पण रात्रीचं पण तुम्हाला माहिती आहे मी रात्रीचं पण जेवण करून ठेवते. आता हे एक मसाला जो आहे तो मला रात्री पुरतो आहे. आणि हिचा तर इकडे अकिरा मॅडमचा जो पसार आहे तो मी ठेवते आहे सगळा. असा घरभर सगळ्या खेळणी असतात आणि असे मी छोट्या छोट्या त्याच्यासाठी काय बोलतात त्याला, पाटी येते. त्या पाटीमध्ये मी असे तिचे खेळणी ठेवून देते. तिचं तीच येते, तिचं तीच ओतते आणि मग मी भरून ठेवते. तर आता माझं सगळं काम झालेलं आहे आणि 12 वाजत आलेले आहेत, म्हणजे जवळजवळ 11:45 झालेले आहेत. तर मॉर्निंग संपत आली आहे. आणि मी आता हे जे दाखवते मी तुम्हाला ते ऑलरेडी मी किचन क्लिनिंग रुटीनमध्ये दाखवलेलं आहे. बट हे माझं रोजचं असतं, त्यामुळे आता शूट करते. तर सगळं जे आहे ते मी आता साफ करते, शेगडी वगैरे. आणि ना माझ्या भावाच्या मित्राचं काहीतरी गॅसचं काहीतरी आहे, म्हणजे शेगडीचं दुकान की काहीतरी आहे. तर तो सांगत होता मम्मीला की शेगडी रोज धुवायची नाही, खालून गंजते वगैरे. तरी पण मी रोज साबण लावून लावून घासून घासून धुते. कारण होतं काय की जर धुतली नाही तर मग स्वच्छ नाही वाटत. सो मी धुतेच, म्हणजे त्यानं सांगितलं आहे पण तरी पण मी धुते. मला नाही ते आवडत. आणि मला असं वाटतं की आपण जिथे खाणं बनवतो, म्हणजे आपलं जेवण जिथे बनतं ते हायजीन असणं, स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. सो दिवसातून म्हणजे सकाळी एकदा आणि रात्री एकदा स्वयंपाक झाल्यानंतर मी धुतेच. रात्री जरी स्वयंपाक नसेल तरी अकिराच्या बाटल्या ज्या आहेत त्या एकदा स्टरलाइज करून घेते आणि त्यानंतर मी एकदा कट्टा धुते. त्यावेळी गॅस नाही धुवत कारण संध्याकाळी स्वयंपाक नसतो. पण एखादा पदार्थ